Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। बाबा तुम्हाला माहिती आहे 300 करोड़ची कंपनी आहे आणि त्यांनी आपला बिझनेस ना मागच्या वर्षी सुरू केला होता। एका वर्षात इतकी प्रगती म्हणजे भारीच ना। अरे हो, त्या कंपनीने आपला आयपीओ देखील लॉन्च केलाय। वहिनी, अगं माझा हात दुखतोय असं धरून धरून लवकर लाव ना। हो ग, कसं असतं ना, बिझनेस कसा करायचा हे आपल्यावर असतो आणि एवढी प्रगती तर बिझनेस मध्येच होऊ शकते ना। हाँ केतन भाई, नहीं फोटो भेजे मैंने आपको। हेलो, हाँ जी हाँ जी जी, आपको अच्छे लगेंगे। नहीं, बहुत अच्छी प्रॉपर्टी, आप देख लो। जी सर, सर सर ओके सर। अहो, असे फोटो बघून कळेल त्यांना। अगं आई, हे जे ऍप्स आहेत ना, त्यात कोणत्याही गावातलं कोणतंही घर तू घरी बसल्या बघू शकतेस। अगदी व्हिडिओज पण असतात घराचे। हो, मग असे कितीतरी ऍप्स आहेत। अरे वा, म्हणजे आपण मनात आणलं तर आपला बिझनेस आपण मोठा करू शकतो ना। काय ग, काय चाललंय तुझं? बिझनेस 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 माझं नाही, काही नाही, मी आपलं अगदी सहजच। पण आई, एक गोष्ट खरी आहे, आपण आयुष्यात रिस्क घेतली ना तरच मोठं होऊ शकतो। रिस्क घेणं महत्वाचं, हो की नाही हो? बाबा, तुम्ही कुल्फी घेणार का? नको मला। मामा, मला अजून एक कुल्फी। ए, तू जेवला नाहीयेस अजून, नुसत्या कुल्फ्या खाणार आहेस का तू? बाबा, मी 3 खाणार। नाही, मला नको। हे घे दादा, तुम्ही दिवसाला किती कुल्फ्या विकता? म्हणजे तुमच्या बिझनेसचं गणित कसं आहे हो? अहो ताई, दिवसाकाठी आहे ना, 300 ते 350 जातात बघा। 350? नफा नुकसान? आता बघा, अहो नुकसान होतच नाही, समजगिराईक ठरलेलं आहे बघा। सकाळपासून रात्रीपर्यंत काम करावं लागतं का हो? नाही होत आहे, अहो फक्त 4 तास, 7 ते 10। हो, अवदान द्यायचं तसं असतं बघा ताई, आपणच मजूर आणि आपणच राजा, बोर्ड घेऊ काहीच नाही बघा। आमची आपली नोकरीच बरी नाही का? म्हणजे कसं, ऑफिसला सकाळी 10 वाजता निघायचं आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी परत यायचं, हो ना? आणि रात्रीचं तुमच्यासारखं काम करणं वगैरे म्हणजे जरा गैरसोयच नाही का? आणि त्यात मराठी माणसाने बिझनेस करायचा म्हणजे जरा अवघडच। गंगाराम सुपेकर। हा, अहो नाव येत आहे माझं, हा मराठीच माणूस मी। हे तुमचे पैसे ठीक आहे, कसं आहे ना ताई, विचार मोठा पाहिजे बघा, मराठी काय आणि काय काय। येऊ का ताई? कुल्फ, चला कुल्फ। अहो, ते कुल्फी वाले दादा बरोबर बोलले नाही? सगळा डब्बा खा, ओके शिल्पी? नाही, नको नको, आज ऑफिस मध्ये पार्टी आहे ना। अगं राहू दे ग, असलेलं बरं घरच। अगं मला नाही जायचंय शाळेत। संजू, उगाचच्या उगाच नाटक करू नकोस, चल लवकर उठ। झालं चल, का ड्रामा आहे ना खरंच। मयू, मयू, अगं ए मयू, लवकर ये ग, किती वेळ। हा घे डब्बा, ठेव मागे, व्यवस्थित ठेव ना। बाय अश्विनी। अगं हा मिस्त्री काय बोलतो बघ ना जरा, आपल्याला कुठे काय सांगताय। हे बाबा,
तुम अभी ज्यादा घासा किस्मत करो, 8,000 में कर डालो। आता कसं आहे ना, आतमध्ये बघितला पोपडा निघालाय, लिकेजचं पण आहे आणि कलरचं पण काम करायला लागेल। ते 8,000 नाही होणार, ते 3 दिवसाचं काम आहे। नाही जाऊ दे मग, नको आम। अहो असं काय करता हो दादा, आम्ही तिकडे झोपतो आणि वरून गळतो सुद्धा, करून द्या ना। भाभीजी बोलते इसके लिए, ना आपका ना मेरा, 9,000 दे दो पूरा काम कर देता हूँ, सामान मेरा रहेगा, इससे कम मत करना। अरे 9,000 किधर, अभी 8,000 में करो ना। हाँ तुम्ही करून टाका। अगं भाभी अच्छा बिजनेस जानती हो। दादा तुम्ही बॉसला न सांगता परस्पर पैसे कमी केलेत, या गोष्टीमुळे तुमचा बॉस तुम्हाला ओरडणार नाही? आपला कोणी बॉस नाही, हमारा काम हमी बॉस। काय हो, कालपासून काय चाललंय तुझं? माझ नाही काही नाही। हो काही नाही, तुला वाटतं मी बिझनेस करू शकत नाही, माझ्यात रिस्क घेण्याची धमकच नाही, असंच वाटतं ना तुला? नाही मला असं अजिबात नाही वाटत। अहो पण खरं सांगू का, मला वाटतं तुम्ही बिझनेस करूच नाही। बिझनेस म्हटलं की कसं जरा कामाचं प्रेशरही वाढतं ना, आता ऑफिसला जाताना सकाळी तुम्हाला लवकर उठावं लागतं, पण ठीक आहे ना, त्यात पॉशची कटकट असते पण तेही चालून जातं ना। पण बिझनेसमध्ये कसं रात्री तुम्हाला शांत झोप लागेल न लागेल माहीत नाही ना। हां आता बिझनेसमध्ये फायदा बराच होतो, पण आपल्याला काय करायचं ना, फायदा नाही झाला तरी चालेल। आणि बबन भाऊजींना बोलायला काय जात आहे, तुम्ही नका त्रास करून घेऊ, जे चाललंय ना आपलं ते ठीक आहे, नाही झेपणार तुम्हाला। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।